कॉलिंग। हेलो। हाँ साहब नमस्कार जी। नमस्कार। हाँ साहब जी मिस्त्री पाहिजे होतो म्हणलं ना। हाँ हो तो क्या कुठे आहे साहेब? साहेब दादा गोधन चालू करत आहे। कोण आहे, कोण बोलत आहे, मी मिस्त्री आहो ना। कोण कुठे, कुठले मिस्त्री, कुठ? मी विवापूरले आहे तो पण माझ्या मूळ गाव मेढा आहे। अच्छा। मिस्त्री म्हणजे आपलं कारागिर सगळंच काम येते आपल्याला। हाँ। सगळे म्हणा जे म्हणा ते सोपे किंवा सब भरून टाकतो जे का कोणत्या साईड आहे त्या गोधनीच्या साईडला काय करायचं आहे? गोधनीले साइड आहे, भरपूर मोठा साइड आहे, तो काही लवकर खतम होण्याला साइड नाही आहे। म्हणजे पूर्ण किचन बेडरूम वगैरे सगळ्याच्या तिथं, हॉल हॉल सब। म्हणजे फ्लॅट स्कीम आहे का तिथं? नाही नाही बंगल्याचं काम भरपूर मोठं म्हणजे ओय हॉटेल उघडत का तिथं? हा ओय हॉटेल उघडत आहे ओय। अरे हॉटेल नाही उघडत आहे, बाकी का किचन हॉल सब बेडरूम बेडरूम सब राहते ना। अच्छा मोठ्या घराच्या बंगल्याचे काम चालू आहे ना। मग का आता अच्छा 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 तर आपल्याला तिथं काय करायला लागेल म्हणजे बेड वगैरे दिवाण? अरे दिवाण नाही राहत, सगळं फर्निचर आहे आपलं, फर्निचरचं काम आहे। आपण काका बनवून तुझ्या तुम्ही कोण बोलत आहे तर? वाडी बोलून राहिलो म्हणलं जी। हो वाडी होय, पण कोण बोलत आहे, नाव वगैरे सांग। आजी तुम्ही आता नावही बोलत बावने, तुम्ही थाटे साहेब बोलून राहिले ना? नाही नाही मी मुठ बोलत आहो। नरेश नाव आहे तुमचं? अनिल नाव आहे माझं। अनिल, हा अनिल बरोबर आहे, तुमच्या नंबर दिला। तर मग तिथं राहायचं मी तू येणं येणं करता येईल का भिवापूरले? भिवापूरले काय मग राहणं, राहू त्या जागेवर करून देईन मी। गोधनी कोणीकडे आहे जी? कोणीकडे? नागपुरात आहे गोधनी। हा मालवर? नाही नागपुरात आहे गोधनी, मुझिंगापा टाके कोराडी जवळ। हा हा समजलं समजलं, पाहिली पाहिली पाहिली। हे मानेवाड्याच्या बानेवाड्याकडे पडते तेच ना? मानेवाड्याकडे नाही आहे, कोराडी कोराडी कोराडीकडे आहे का जी? हा आता कुठे राहता तुम्ही? जाता आता कुठे राहता? आता मी विवापूरला जाऊ, आपल्या घरी जाऊ, पण शेती किती आहे मेडल आहे, येणं करतो विवापूरला शिकते। काम मायापर्यंत नागपूरला साईड होती, तिथं जर आता झोपाचे पण ते जास्त काही फिरलो नाही म्हणा, कोराडी पाहिली आहे मी ना। पाहायचं की काय ना, गाडी असेल तर इकडे राहिल जागा ये, नाही तर मग तिथं साईड वरच करून देईन मी। हो साईड वरच करून द्या जी, तिथं कुठं फिरायला जातात कामाचे पैसे द्या ना तुम्ही? ओव्हर टाइम केला? हा बापा ओव्हर टाईम काम नाही, ओव्हर टाईम करतो ना, मला बायको बरोबर इकडे राहिले तर मग मी करीन का तिथं? बरोबर आहे, एक काम करा तुम्ही मग, मी आता साईड कसा तिथं टाईल्स सगळं चालू झालं आहे, मी स्ट्रक्चर वगैरे सब बनवून आलो तिथून। आता नागपुरात खूप काम होते, मी आता सोडून दिले काम, तीन तीन चार चार काम सोडले, आता मी माणसं नाही म्हणून माणसाचे चक्कर। भाऊ आम्ही आता बेकाम कुत्रे मारून आलो गावामध्ये आणि तुम्ही काम सोडून राहिले नागपुरामध्ये, मला काही समजत नाही। कामच म्हणजे कहतच नाही मी, तीन साईड आता एक साईड सोडून दिला मी ना, फायनल पेमेंट नाही दिला त्यांना तर काम हे केलं तुम्ही चोट दिली म्हणा तुम्हाला। अरे एक मी आता भरपूर काम होते, आता दोन तीन साईड होते माझ्यावाल्या, सोडल्या मी ना ते नवीन नवीन काम, आता काय करू, ते गोधनीचे काम यासाठी करायचं आहे। अनिल भाऊ मला सांगा, अनिल भाऊ नाव आहे तुमचं? हा अनिल भाऊ मला सांगा तुम्ही काम सोडले म्हणता का तुम्हाला लोकांना? मी नाही सोडले काम, काऊन कारण का सर? कारण माणसाच नाही आता कुठं नवीन काम घ्यायचं, आम्ही सगळं घेतलं होतं, आपल्याला दारूवाला चक्कर नाही चालत, दारू घेता का तुम्ही? मग चालते आपल्याला, कारण का दारूवाले असं तर कसं काम, मी आता साईड मिस्त्रीच नाही घेत, कामच नाही घेत, त्याच्यापेक्षा नाही केलं परवडत। बरोबर आहे, तुम्ही मला महिनेवारी पगार द्याल का रोजचा पगार द्याल? मी तुम्ही जसं म्हणाल तुम्ही मी तसं। बरं ठीक आहे ना, मग आपण तुम्ही जसं म्हणा पापा तुमच्या हिशोबानं, पण आपल्याला साईड वर झोपाची व्यवस्था करून द्या, मी करून देईन सगळं। हो तर तिथून हे की जवळ आहे का त्या इथून पेट्रोल पंप की? सगळं जवळ आहे, नागपूर सिटीचे होय ते, मग तिथं पिक्चरची टाकीची जवळच आहे का? सगळं जवळ आहे, टाकी जाऊ की नाही तिथं? अरे हट मग मी ना करते, मग रात्री करीन का मी एकटा? पिक्चर पाहिला की जायचं तर कुठे जाईन जी? एकटा थोडी जावं लागते, हा का दोन चार लोक घेऊन जाऊन तिकीट करून काढून द्यायचे? लोक राहील ना, लोक राहील ना तिथं तुमच्या सोबत, तुम्ही एकटा थोडी राहील, तुम्ही एकटा राहील म्हणता ना? नाही 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 नाही, एकटा कधीच नाही ठेवत मी कोणालाच। कोण आत्महत्या करते का? नाही नाही आत्महत्या नाही करत, तुम्ही ओळखून राहते, आडनाव काय तुमचं? भावने म्हणलं जी, जातीच्या वाडी आहो ना मी। हो माहित आहे आता तुम्ही समजले वाडी हो, पण मी तुम्हाला पाहिलंच नाही आणि तुम्हाला नंबर कोण दिला? नंबर भेटला मी शोधूनच राहिलो, मला कामच नाहीये, व्यापार मध्ये पुरा बसून आहे मी, दोन चार मध्ये इकडे तिकडे छोटे मोठे काम होते तर केले, आता इकडे कामच नाही राहिले। अच्छा माणसं आहे का मग तिकडं? हो 8-15 दिवसात माझे अजून दुसरं काम चालू होतं धंतुर्ली, आपल्या इथं वर्धमान, आपलं वर्धमान नाही काम धरमपेट मध्ये आहे, आर्किटेक्टचं काम आहे। तुम्ही काय भाऊ मला का नाही अलग अलग कुठू सांगा घुमवा नाही, दोन साईड आहे। अरे तुम्हाला सांगता ऐकता का तुम्ही, माझ्या गोधनीच्या साईड मी आपल्या स्वतः म्हणजे एक दोन माणसं घेऊन मी स्वतः करणार आहे साईड। ते नाही ना, ते आर्किटेक्टचं वेगळं काम आहे, माझं दुसरं एक लेडीजचं काम आर्किटेक्टचं काम आहे। जाने न करत असाल तर तुम्ही धरमपेठ मध्ये काम आहे म्हटलं, जाने नाही परवडत ना जी? नाही का जाने ना कुठं परवडत, तेथे एखादी रूम तेथे एखादी जागा ठेवू, ते जे बंगल्याचे काम आहे हिंदी साइडर का मराठी साइडर लोक आहे तिथं कोण नाही राहत, राहतच कोण नाही का?
नाही कोण नाही मग राहत सिलेंडर गॅस घे स्वयंपाक गिपाक आता तिथं जे लोक राहतील ते आता तुम्हाला जसं तुम्हाला पचन तसं पद्धतीने करा लागन तुम्ही टिफिन लावून देईन नाही तर तुम्हाला काय म्हणा नाही ते मला मला स्वतः स्वयंपाक करतो डब्यामध्ये काय नुसतं वरण गिरण काय पतलं पतलं पाणी राहते म्हणून मेहनत करत आपल्या मताने जेवण पाहिजे मला मटण गिटण नाही का चिकन गिटण मी स्वतःच बनवतो तुम्ही भेटा मग मी सांगतो तुम्हाला अगोदर किती लोक लागत नाही धरम पेठ मध्ये म्हणून म्हणता अगर माणसं असेल तर मी दोन साईड चालू करतो एक काय आणि आता साईड घेतो दुसरी साईड चालू करू शकतो असा आहे तर माणसं किती आरू दोन पोर आरू का पुन्हा हा दोघ जण असतात तर सांगा मग पण काम करणारे पाहिजे पण नाचायला आरू नको ते यार बोलत कोण यार तुम्ही अरे तुम्ही बोलून राहिले भाऊ मी तुम्ही मी गॅरंटी माही गॅरंटी आहे पोरायची दारू पिणार नाही काही करणार नाही तुम्ही जेवण ते कामा करा आणि जसं म्हणतो ते कामा करा तुम्ही जेवण जेवण म्हणता गॅरंटी आहे का त्याच्या पोटात घुसू का मी गॅरंटी आहे थोडी म्हणलं मी तुम्हाला काय म्हणलं मी तुम्हाला मिस्त्री आहे का म्हणलं आणि मिस्त्री आहे एक नंबर मिस्त्री आहे पेत एखादी पे एखादी पेला बी असन तर तो पे आपल्या वजन पिन पण पोरं चांगली कामाला नाही त्याची गोष्ट नाही करून आलो मी पेल्याला पिण्याला मी पिणाऱ्या माणसाला या साईड नाही ठेवत मी ज्या ज्या साईडवर राहत त्या साईडवर पिणीवाला नाही ठेवत तुम्ही नाही पेत का नाही मी दारू का त्या खात मग जमला आपला दोस्त जमला मग मी आपल्याला मटण गिटण शोक आहे म्हणा अंडे ते एखादी खातो मी बी खातो कारण माणसं चांगले राहिले ते मी स्वतःच आणतो आता होशंगाबाद वरून आलो आम्ही तिथं कंटिन्यू लोकांनी जे म्हणलं ते चारत होतो नाही बाबा माझ्या होशंगाबादला साईड होता किती मोठा साईड होता पाच पाच बेडरूम साईड राहते काही छोटे छोटे साईड राहते का हुशंगाबाद का राघोजीनगर कडे पडते का होशंगाबाद भोपाल लहान ताजबाग जवळ लहान ताजबाग जवळ अरे होशंगाबाद भोपाल अरे तू बोलत कोण आहे यार ताजबाग पाहिला तू होशंगाबाद समजलं का होशंगाबाद नाव आहे मला समजत नाही ते होशंगाबाद भोपाल जवळ आहे भोपाल आता ते एवढ्या दूरच्या खाली कोण सांगता तुम्ही मला नाही सांगा आणि धरपेचे सांगा आता धरपेच्याबाद आहे तुम्ही सांगून आलो मी तिथं त्या लोकांना ठेवलो त्याला देत होतो म्हटलं मी असं आजी तसं नाही भाऊ पण तुम्ही काय भेटा मला अगोदर एक काम करा मी तुम्हाला भेटल्याशिवाय काय सांगू शकत मग दोन मासे घेऊन येऊ का तुम्ही आपल्या गावात भिवापूरला भेटायला यावं लागेल का तुम्हाला नाही तसं काय तुम्ही साहेब आहे तुम्ही मला का तुम्हाला भेटायला आम्ही येतो रजी साहेब हा तर या मग नागपूरला या तुम्ही जेव्हा या तुम्ही केव्हा येऊ केव्हा या केव्हा या कोणत्याही दिवशी हळूहळू सांगा मी काय म्हणतो उद्या 7:30 बस आहे 7 ट्रॅव्हल्सने येतो 10 वाजता 9:30 पर्यंत पोहोचतो नागपुरात नागपूरमध्ये येतो उतरू आम्ही सक्करदऱ्या मध्ये नाही शीतला माता मंदिर ते कुठं त्याच्या अगोदरच पडते सकद्राच्या अगोदर नाही मग उडताच जेवढं उतरे शीतला माता मंदिर नाही नाही सकद्राच्या अगोदर जेव बी स्टॉप येते ना तिथे उतराच्या शीतला माता मंदिर बस सकद्राला उतरेल आणि ते तुम्ही ऑटो करू शीतला माता जेवढी अरे तिथं तोच रोड होईल ना त्याच रोड ना कायले वापस जाणे ना करा तुम्ही सकाळी बस मध्ये राहा तेव्हा फोन करजा मला हो तर मग मी काय म्हणलं तर तुम्ही पैसे जे देता तर काय नाही देता मग पेमेंट कॅशच देता का चेक देता चेक पाहिजे का तसं नाही म्हणलं जी फोन पे म्हणून म्हणतो तुम्ही पहिले भेटा मला भेटतो उद्याच भेटतो आज तिघे जण घेऊन येतो पण 500 रुपये देऊन द्या ना उद्या भेटा उद्या सांगतो आणि कसा भेटू पैसेच नाही तर तिकडेचे पैसे पाठवून द्या हॅलो हॅलो तर पैसे टाकून द्या ना मला 500 रुपये या अगोदर या एक काम करा हॅलो 350 450 450 टाकून द्या ना या या तुम्ही अगोदर या माझ्या घरी या तुमच्या वडकीच्या का ट्रॅव्हल्स वाले तुम्हाला फोन करून बोललो करून तुम्ही ट्रॅव्हल्स वाले सांगा तिकडेचे पाहून घ्या ना का तुम्ही सकाळी फोन उचलते मी ट्रॅव्हल्स फोन लावीन तुमच्या हे आडनाव अनिल भाऊ आहे ना राहणं कुठे तुमच्या तर गोतनीले हो सकाळी 10 वाजता येऊ तुम्ही तर गोदनीला येऊ का धरम भेटले येऊ नाही सकद्रात या सकद्रात चौक ते तर आल्यावर विचारेल उस्मानाबाद कुठं येतं A few moments later. म्हणलं सामान किती आणून नाही ना वाचलं की आपले सामान घे केशव वानखेडे कोण वया आमच्या गावला एक जण कोण त्याच्या नंबर वया नाही त्याच्या म्हणून एक सिम कार्ड त्याच्या नावानं आहे सामान नाही आणत उद्या सामान घे नाही आणत अरे तुम्ही या तर भेटा तर अगोदर पहिले हो सामान नाही आणत म्हणतो ठीक आहे दोघं जण आणतो दोघे जण नाही तुम्ही एकट्याच्या अरे नाही काहून या या अरे तिघ येतो ना का करा आता तुम्ही तिघायला बरं सांगितलं तिघ येतो तिघायला हो नंतर सांगतो मी पहिले भेटा तर सही पहिले भेटल्यावर सांगतो मी अजी तुमच्या तो साईड खरंच आहे का नाही सोडल्यास पण तर भेटल्याच आहे तुम्हाला नाही तर अरे मी काय सायडा सोडतो मी माझे बहुत काम राहायचं माझे मग त्याला नाचा येऊन काम आताही चालू च्या काम हो येऊ राहिले वाजताच्या आवाज येऊन राहिला समजतं ना आम्हाला आवाजावर ओळखून घेतो मी आवाजावर ओळखतो आम्ही कोणतं काम चालू आहे हे सांगू शकतो आवाज येऊन तुम्ही का बनवून राहिले का सांगा का बनवता तुम्ही आता बिडिंग लावून राहिले बिडिंग लावून आले तुम्ही यार पहिले भेटा मग नंतर सांगेल तुम्हाला जे बरं आता बिडिंग आवाज येतो आम्ही मी का म्हणलं तुमच्याकडे हे काय काय मशीना ग्राइंडर आहे का नाही आमच्या जो काहीच मशीना नाही ग्राइंडर मशीन आहे काहीच मशीन नाही एक बी मशीन नाही आपल्या गावात यश बँडिंग नाही ग्राइंडर नाही मग चाललं बहुत वेळ लागणार का मला मशीन घेऊ का मी ग्राइंडिंगची माय करून
हा सगळेच घेऊन येते जा मशिना मग माझ्या जेवढा कारागिरी माझ्या जेवढा आहे. हा बस झालं मग ठेका मी घेतो तुम्ही माझ्या हाताखाली राहा. हा हा अरे मशीन आहे माझ्या जेवढा आहे माणसं आहे माझे मग तुम्हाला काल ठेकेदार बनवू मी. तर मग काम का फुकट भेटेल का तुम्ही काम घ्या ना आपलं काम तुमच्या ओळखीच्या कोणी ऐका तुमच्या ओळखीच्या पण काम वाला तर जा ना करून घ्या वडकी तुम्ही तुम्ही मला काम द्या ना मी ठेवीन मध्ये तुम्हाला काम आले मी तुम्हाला काम मी तुमच्या जो काम करायचं राहिलं तर काय तुम्हाला बोलवीन मी नाही तसं नाही काम देऊन द्या मी तुम्हाला तिथे बोला ना. हो ते बरोबर काम करणे वाले का मजाक करून वाले तर कोण होता. अरे पण तुम्ही मला कामाचे पैसे दिले तुम्हाला ऑर्डर द्यायचे. अरे तू बोलत कोण आहे बाकी मी आवाज नाही ओळखून आलो म्हणून नाही तर आता सांगितलं असतं मी. काय सांगत असत. A few moments later. बोला काय फोन कटला होता म्हणलं बोला कोण कटला होता. अजय आमच्या गावली येत जात राहते. कोणत्या गावले आहे तुम्ही. आम्ही भिवापूर लिहाव. भिवापूर कुठं आहे. भिवापूर कुठं आहे माझ्याच गाव मलाच पता विचारता का तुम्ही. अरे कुठं आहे ते भिवापूर मला तर माहित पाहिजे ना. अरे भिवापूर नाही माहित तुम्हाला. नाही गेलोच नाही ना भिवापूरले. उमरेड. हा उमरेड माहित आहे. उमरेडच्या समोर भिवापूर. अच्छा उमरेडच्या समोर आहे का भिवापूर. उमरेडच्या समोर 5 तासाच्या बाजूने भिवापूर. अच्छा 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 अच्छा. तुम्ही उस्मानाबादले गेलो म्हणता आणि भोपालले गेलो म्हणता आणि ह्या जवळच्या भिवापूर नाही आले का जी. उस्मानाबादले गेलो तो म्हणता भोपालले गेलो म्हणता. कोण म्हणलं तुम्हाला ऐकलं का तुम्ही उस्मानाबाद. उस्मानाबाद म्हणलं ना तुम्ही ना. आता मला खरंच भिवापूर नाही माहित म्हणता. आता नागपुरातला एवढा एवढे नागपुराच्या ट्रॅव्हल्स भरभरून येते आमच्या मेळ्याले भिवापूरले आणि ट्रॅव्हल्स भरभर भिवापूर नागपूरला जाते. आय कोण तिथे विलास आहे का तो. कोण विलास. मेला. विलास मेला. आम्हाला काय माहिती कोणता विलास मेला काही बोलता काही पगले वाणी. मेला कोणाच्या आडनाव राहते का जी. आमच्या गावामध्ये एकाचे आडनाव मेला नाहीये. बोला. आजी माझ्या गावाचे आडनाव मेढा आहे म्हणलं. अरे मी म्हणलं विलास मेला आहे का तुझ्या. तुम्ही काही बोलता पग कोणी मेलही नाही तरी मेला मेला म्हणता. येतो उद्या बोलतो तुम्ही 10 रुपये घेऊन दिसता मला. तुम्ही 10 रुपये ना उद्या येतो. उद्या 9:30 ला फोन करतो. केशव कॉलिंग.